शनाया काय झालं? याने आजूबाजूला कोणीही नसल्याचं बघून माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. आणि हे शनाया बरोबर असं काही करण्याची हिम्मतच कशी झाली? नीच माणसा, आता तर तुझा जीवच घेतो. हे बोलता बोलता प्रेम निंबाळकर त्या जाड्या माणसाच्या हातावरच जाऊन उभा राहिला. ते दोघेही जण हिंसक झाले होते आणि आहानला हे अजिबात आवडत नव्हतं. त्याच्या समोर चाललेला हा तमाशा बघून आहान मनातल्या मनात बोलला, हे दोघं माझ्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी त्या माणसाला जरा जास्तच मारतात. तो काहीही न करता मार खाऊन घेत असला तरी तो साधा सुद्धा बेवडा नक्कीच नाहीये. कारण त्याने घातलेले कपडे, बूट आणि महत्वाचं म्हणजे घड्याळ, हे सगळं महागातल्या ब्रँडचं आहे. अजून मारू नका, त्याला भरपूर शिक्षा मिळाली आहे. जर तुम्ही असंच मारत राहिलात तर हा मरून जाईल. आहान, तू कुठल्या गोष्टीला घाबरतस? आणि हा रेडा इकडे मेला तरीही काही फरक पडणार नाही. मी या हॉटेलचा मालक आहे. या सगळ्या मॅटरला अगदी गुपचूप सेटल डाऊन करून टाकेल. जाऊ द्या, सोडा त्या नीच माणसाला. तर तुम्ही लोक इतके डेंजर आहात का? आणि असं असेल तर माझ्याशी सुद्धा एकदा एक फाईट करा ना. मग ये ना, ये यार, मी कुठे घाबरतोय? तू आधी समोर तर येऊन दाखव. मी काही कुणाला घाबरत नाही. प्रेम निंबाळकर आधी जेवढा बोलला होता त्यानंतर त्यापुढे एक शब्द सुद्धा बोलू शकला नाही. कारण त्याच्या समोर उभ्या असलेल्या माणसाला बघून त्याचं बोलणंच बंद झालं. जो माणूस त्याच्या समोर उभा होता तो कोणी साधा सुद्धा गल्ली बोळातला गुंड नव्हता. प्रेम आणि सगळ्यांच्या समोर उभा असलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून विक्की भाई होता. त्याच्या मागे अजून 15-20 माणसं होती. त्या सगळ्यांच्या डोळ्यात एक वेगळीच झलक होती. ती बघून असं वाटत होतं की प्रेम आणि बाकी सगळ्यांच्या दिशेने स्वतः मृत्यू चालत येतो. आता मला कोण चॅलेंज करत होतं रे भाई? तिने आम्ही सगळे मजा मस्करी करत होतो. आम्हाला माहित नव्हतं की समोर तुम्ही आहात. म्हणजे ती मस्करी होती. माझ्या मस्तीत चालतच राहत. पण आता मी तुमच्या बरोबर काही मस्करी केली तर? विक्की भाऊ, आपण जरा बोलून हे सगळं प्रकरण सोडवायचं का? तो कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट असणारा फायटर असून सुद्धा जमिनीवर पडला आणि छाती पकडून जोर जोरात ओरडायला लागला. पारस आणि राजचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आता त्या दोघांनीही हार मानली होती. ते सगळेजण आता जोर जोरात ओरडून रडायला लागले होते. हा सगळा प्रकार बघून तिकडे उभा असणाऱ्या शनाया आणि रुपल खूपच घाबरल्या. पण एक गोष्ट मात्र शनाया आणि रुपल ओळखून होत्या की या मुलांमुळे त्या कुठल्या तरी मोठ्या संकटात सापडल्या होत्या. विक्की भाईला त्याच्या समोर होत असलेली धुलाई बघून खूप मजा येत होती. 3 श्रीमंत मुलं, 2 सुंदर मुली आणि अंधारात बसलेला एक मुलगा आहान. या सगळ्याचा विचार करताना आहान मनातल्या मनात बोलला, मला माहित होत की तो जाडा माणूस एक साधा बेवडा नाहीये. पण मला त्या जाडा माणसाच्या मागे विक्की भाई असेल असं चुकून सुद्धा वाटलं नव्हतं. या विकीला मी काही दिवसांपूर्वीच खूप मारलंय. पण आता जोपर्यंत शनायाला कोणी काही करत नाही तोपर्यंत मी मध्ये पडणार नाही. एक मिनिट, ऐक रे, याचे हात पाय तोडून टाक. आणि तरीही याच तोंड मंद झालं नाही ना तर सरळ मान तोडून टाक. आणि मग आठवणीने याच्या 13व्याच्या दिवशी माझ्याकडून याच्या महापौर बापाला 2 करोड पाठवून. खूप झालं. आता विक्की भाईने जेव्हा या आवाजाच्या दिशेने बघितलं तेव्हा त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो आवाज अजून कोणाचा नाही तर शनायाचा होता. विक्की भाईला आता घाम फुटायला लागला होता. विक्की भाई घाबरून त्याच्या माणसांना ओरडून बोलला, चला लवकर. विक्की भाईची अशी रिएक्शन बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.
पण कोणीतरी अंधारातून बाहेर आलं होतं, ज्याला बघून विक्की भाईच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आणि तो कोणीतरी म्हणजे आहानच होता. शनायाचा फक्त आवाज ऐकूनच विक्की भाई सारख्या मोठ्या गुंडाला घाम का फुटला असेल? विक्की आणि आहानची पहिलेही कुठे भेट झाली होती का? आहान खरंच खूप श्रीमंत आहे का? आणि जर असेल तर मग तो एक गरीब घरजावय म्हणून आयुष्य का जगतोय? शनायाच्या बाबांनी तिचं लग्न आहान सारख्या गरीब मुलाबरोबर का लावून दिलं असेल? आहान बद्दल खरं सगळ्यांना कळलं तर काय होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पॉकेट FM इन्स्टॉल करा आणि फ्री मध्ये ऐका जगभरात गाजलेली जबरदस्त गोष्ट, माला माल घर जावाई.